बातमी वायकरांसंदर्भातली आहे. उत्तर पश्चिम मुंबईतल्या शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांच्या विजयाचा वाद आता थेट कोर्टात जाणार आहे. या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया डावलल्याचा आरोप करण्यात आलाय. 19व्या फेरीनंतर मतमोजणीचे अपडेट येणंच बंद झाल्याचा आरोप अनिल परब करतायत. तसंच आयोगाच्या आणि आमच्या मतमोजणीत 650 मतांची तफावत असल्याचा दावा अनिल परबांनी केलाय. आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे, कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत, हक्काची आहे. आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जगजाहीर आहे. आणि आपण विचार करा, हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल, त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत. जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदलं असतं. आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 अधिक मतांचा फरक आलेला आहे. आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे. आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही. 19व्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं, ते सरळ 22-23व्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले. तर ठाकरे गटानं आयोगावर काय काय आरोप केले ते देखील पाहूया. मतमोजणीची प्रक्रिया डावलण्यात आली, आयोग आणि आमच्या टॅलीत 650 मतांचा फरक. 19व्या फेरीनंतर मतमोजणीचे आकडे सांगितले गेले नाही. वायकरांच्या नातेवाईकांकडून मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करण्यात आला. CCTV फुटेज देण्यास नकार देण्यात येतोय. माहिती न देता निकाल जाहीर करण्यात आलाय. दरम्यान रवींद्र वायकरांच्या निकालावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. वायकरांना विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आता संजय राऊतांनीही केलाय. तसंच रवींद्र वायकरांचा जवळचा माणूस मनराई पोलीस स्टेशनला चक्रा मारत होता असा दावा संजय राऊत करतायत. दरम्यान देशभरात लोकसभेचे 45 बोगस निकाल लागले. तसंच संशय दूर होईपर्यंत वायकरांनी खासदारकीची शपथ घेऊ नये असंही राऊत म्हणाले. मनराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झालाय का? हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत 4 दिवस वनराई पोलीस स्टेशनमध्ये एरझारा घालत होते? CCTV फुटेज काढा. त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो. संशय दूर होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे. हे लोकशाहीचे संकेत आहेत. चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार. अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झाले. मी आपल्याला तेच सांगतोय ना, या संदर्भातले जे PI राजभर हे रजेवर आहेत की त्यांना रजेवर पाठवण्यात आलं, की तो ज्या प्रकारचा तपास करत त्यांनी फोन जप्त केला, फोन जप्त केल्यावर त्यांना रजेवर पाठवण्यात आला.